इकडे दे हाय हाय आवाज तुझा मला ऐकू येईना बाई. काय नाव तुझं? अद्विता. आणि आडनाव? सरनेम. सरनेम अमोल यादव. अमोल यादव. मराठी ना तुम्ही? मराठा ना? मराठी. अरे आवाज कसं खणखणीत यायला पाहिजे. काय आवडते सांग तुला. काय आवडते? घाबरायचं नाही ते. मटण आवडते? चिकन आवडते. एक मिनिट अजून हाताचा कलर गेले बघ. आत्ता लेग पीस खाल्लं इथं मटण आणि नऊ लेग पीस आणलं होतं त्यातलं आठ मी खाल्लं आणि ज्याच्यासाठी मागवलं त्याला एकच दिलं. लगेच आणू चिकन लॉलीपॉप. काहीच नको. हे बघ हाच बघ माझा कलर बघ. हा दिसतोय कलर खाल्लंय मी आता. कसला कलर आहे बघ तू हाताला. काय मग काय ना मग नाराज केलीस मला. अरे काल खाल्ली मी. 2 तासाला लागते मला. दर 2 तासाला लागते मला. मागूया दोघ खाऊया द्या दन का. आणि चार पाच पीस काय. वेज असलं तरी रात्रीचा आहे का शिल्लक. शिळा आवडते. शिळा आवडते तुला. काय आत्ता नको. तुका डायटिंग वरायचं आहे. अरे तुका डायटिंग वरायचं आहे. पोट भरलंय माझं. आजी बघ किलो किलो न वाढवलं. आई बघ कशी वाढवल्यात. आणि तू किती बारीक वाढलास. मला आवडत. बारीक वाला. पोट भरले. आता काय खाल्ली दुपारी? असा असा आवाज आला म्हणायचं नाही. ओप म्हटलं की म्हणायचं. आता अर्ध पोट भरलं. अखंड नव अर्ध नाही. बघ मी बसल्या बसल्या अर्धा किलो मटण खाते. बर तू बघ मी खातो. एक पीस खा. इथलं बाहेर गेल्यानंतर म्हणायचं नाही. होय मला दिलं नाही. मला बोलवलं नाही. अंबरनाथवरनं भेटायला आलो. अंबरनाथवरनं आणि ह्यो माणूस माझ्यासंग बोलला नाही. मला खायला दिला नाही. हा तुमच्या आजी सांगायला सकाळपासून मला फोन करून माझी नाक तुम्हाला शिवाय द्यायला बोलत नाही भेटत नाही म्हणून. यो तू नाही दिली तुम्ही शिवी. आजी द्यायला की शिवी. मग विचार ना आजीला. का बाई का शिवी दिली. मी का सांगू. तिलाच माहितीये काय. सांगू नकोस. विचार म्हणालोय. का दिलीस म्हणून. मला काय माहित होतं. मग विचारायला पाहिजे ना. आता तुला हे ठाण्याला फर्निचर पाठवू का नको. आपण न्यायचंय ना. डायनिंग न्यायचं ना. डायनिंग आणि सोफा न्यायचंय ना. मग आता तू त्यांच्याशी नीट नाही बोलली तर ते आपल्याला देणार नाही. मग पाठवून देणार नाही. नाराज होतील ते. बघ ते अपसेट झाले. तिला फक्त आमची दोघींची चर्चा. आम्ही सोसायटी फर्निचर नाही. मी रुसलो आता. नाही मी रुसलो. रुसू नका म्हणा. रुसू नका. मी पण रुसेल. हा मग मी पण रुस. असं काही. मी आता सोबत घेणार म्हणजे घेणार. घेणार म्हणजे घेणार. आणि डायनिंग बाबाच्या घराच्या चौकटीचा 7-12 लाल झाला तरी घेणार. तुला नाही कळणार. बाबाला बरोबर कळ. आणि काय जेवली. मग कधी संध्याकाळी येणार घरी जेवायला. आज जाणार त्यांच्या घरी. आई आई घरा. आई त्यांची आई मात्र एक नंबर म्हणते. हा मारत्या. आई मारत्या. हा तुला नाही मारणार. नाही नाही आई आवडते. मी काय तुला बोलू शकत नाही. खरं आई मारते. आणि कशी मारते. कशी देत्या. पाट करून देत्या. सारखी इकडे इकडे गाळ्याला बेंड आलाय. ते दुसरं काही लावू देत नाही. युट्यूब वर नाही मारणार. आणि आमच्या घरात टीव्हीवर दिसते ना युट्यूब. तेच लाव म्हणते सारखं. फक्त पवार. आता नाव माहितीये. नाव काय. बघ बायकोनं कडक गिफ्ट दिल्या.
बाबाने ही अंगठी दिल्या, आमच्या ते काकोतींनी ही अंगठी दिल्या, आता चेन तेवढी नाही आहे. किती एवढं गिफ्ट जाय तुझ्या? तू गिफ्ट देता सगळं देना मम्मा नवीन आणणार मी फक्त हे ते दिलं हे दिलं ते दिलं पण फक्त नाही ना चेन नाही गरीब माणूस मी काढ की मोठी असेल तुझीच आवडली त्यांना काढ ना मग मोठी असेल ती झाड आहे झाड आहे हे जरा आणि तेंडुलकर मॉडेल आहे ते काय अरे गणपती आहे की मग मी गणपती तुला मोठा फॅन अरे नाही बेंटेक्स आहे बेंटेक्स आहे ही तुला घे कुठे मी कुठे चालते लहान मुलांना खोटी चालते तू त्यांची घे तुझी चांगली खरी त्यांना दे ग तू फॅन आहेस ना त्यांची तू त्यांना म्हणा फॅन आहेस ना आमच्या घरी मटन खायला मग तुम्हाला खाणार चटकदार रेसिपीची आई चटक सांगितलं नाही आई तुझी बर ठीक आहे पत्ता द्यावं मला आता जाऊया आपण चल मी सोडायला घेतो तुला अर्धा तासात मग आई एवढंच करणार करते तिला काय मग करा हा पार्टी फायनल पहिले चेन घ्या तुम्ही पहिले मटन खायचं पहिले मटन पहिले मटन मग चेन हा हा म्हणजे पहिला पोटाला द्यायचं खाल्लं तर मग तिला खरं वाटणार आधी पोटो बा मग पैसो बा मग पहिले नाही ना खरा 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 आहे हा बाबाच्या कपाळावरती खर्चच खर्च आहे तुला आता नाही तुला ते खर्च पप्पाला हाय अनेक 10 वर्षात खर्च आहे पप्पाला हे कोण आजोबा आजोबा 7-12 नावर करणार आहे तुझ्या आणि आपण दोघं खायचो आणि मी तुम्ही पण खाणार कोण आपण दोघं हे सगळे मग काय करू परत रानात पेरायचं परत उगवायला दोन बकऱ्या आल्या चार बकऱ्या आल्या ठीक आहे ठीक आहे मला काय 1 किलो भर भास होते तुला 1 पोड भास होईल की तुला मला एक नळी द्या तिला फक्त एक नळी द्या नळी अशी काय फक्त आणि चिकनचं ते लॉलीपॉप आता मागू यायचं लगेच मागू ते 1 मिनिटात खाऊया पाठपडा हातात कलर आणून गेला हा धुवा घसकते शेंट मारून ठेवलंय मग सॅनिटायझर जास्त घ्या मग शेंट मारले हे बघ इथेच ठेवलं आहे ते बघ शेंट आहे वास आलाय की नाही मोठे मोठे वाटले शेंटचे ते मग सोप घ्या हँड वॉश घ्या काय पण घेऊ शकता मी जेवली फिशची भाजी मला बोलवली नाही फिशची भाजी नाही खरं मला बोलवली नाही व्हेज फिश म्हणजे आमच्याकडे वांग अच्छा 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 व्हेज फिश होय काय असलं मी खायत नाही आज पौर्णिमा होती ना मी आठवड्यातला एखादा दिवस उपवास करतोय आणि व्हेज खातो आज ही भाजी आहे काय म्हणते आजी बाद आहे की नाही आजी बाद आहे मी तुम्हाला तुमची ह्याची बघितली ना आई मला असं एकदम डगडगायला होते बघती बाई मी कसं जगलो अशी विचार कर मी पोटात होतो की नाही आमच्या आईच्या तेव्हा आमच्या इथं असं मारायचं मला तेव्हाच मी मारते मला व्हिडिओ बघताना म्हणत्या तू मारते आई रात्री झोपली की नाही पप्पाला हळूच सांगायचं काय करायचं काय कळा नवीन आणायला लागेल विचार पप्पाला चालतं काय नवीन मला विचार की पप्पाला विचार पप्पाला पाहिजे ना दुदरी मोबाईल बंद पडेल पप्पाला पाहिजे ना विचार पप्पाला विचार बर तू करू नको पप्पाला विचार ही पाहिजे का दुदरी ठीक आहे
मी दुसरी करू नाही त्यांची आंटी छान आहेत ना कोण त्यांची आंटी त्या कल्याणी आंटी कोण नाही ती तुमची माझी बायको ग माझी बायको मारते का नाही काय करणार अग ती आता बदलतो तू कर माझ्या संग लग्न तुला मटण आवडते ना का तिथे उठते जी ऐक इकडे ती जाऊ तिकडे नको आपल्याला ऐक तुला मटण आवडते ना आवडते की नाही सांगतो बर ठीक आहे ऐक ऐक तुला मटण आवडते ना हा मला पण आवडते हा ना मग तू माझ्याच घरी ये ना लग्न करून माझ्या संग राहा ना मला खायला घाल ना हाई बायको सोडतो किती व्हेज आहे तुला माझे व्हिडिओ आवडतात माझे व्हिडिओ आवडतात मग कर ना लग्न मग टीव्हीवर लग्न करूया आपण बर विल यू मॅरी मी अजून शब्दात थांबला नाही असं लगेच नाही म्हणजे लगेच नाही ऐकायची ती एक दोनदा बैठक बर तुझ्या काय अपेक्षा काय बोला कुठलं पण लग्नानंतर आपण बोलू शकतो की निवांत याई याजी याजा हे बाबा सगळ्यांनी शॉकिंग आहे बाय करा बाय करा बाय तुम्हाला पण बाय आणि सोफा राहिला धंदा महत्वाचा ठाण्याला पाठवायचं ना ठाण्याला आमच्या घरी पाठवणार शुभ मंगल नाही ओके डन जेवल्यानंतर तुम्ही परत तू शब्द काढले की चेन नाही मिळव मी ओके ओके म्हणा असं कर मग तुम्ही हे नाही काढायला मग मी तुम्ही हे हा शब्द गप्प बोलते तरी पण मी चेन नाही देणार देव आहे पाठीशी राहतो ओके ओके म्हणताय ते बोलत नाही